हॅलो अँड गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. कसे आहात तुम्ही सगळे? खुशाल का? सो आज आहे संडे, आणि आज जसं मी तुम्हाला माझ्या लास्ट ब्लॉग्समध्ये सांगितलं होतं की संडेला मी करणार आहे दिवाळीची साफसफाई. सो मावशी येतात माझ्या घरी ॲक्च्युली, पण मी जाळं वगैरे झाडून मग मावशीला सांगते झाडू वगैरे मारून घ्या. सो मावशी येतील ऑलमोस्ट 1 वाजता. सो मी ऑलमोस्ट अर्ध्या तासाआधी माझे जे कामं आहेत जाळं वगैरे काढून घेण्याचे ते सगळं करून घेईन, आणि मग मला सगळे बेडशीट्स वगैरे ते सगळं पण मशीनला लावायचं आहे, कारण मग परत मंडेपासून माझं 1 वीक आय थिंक टिल फ्रायडे असणारच आहे कॉलेज, कारण आम्हाला कॉलेजला जास्त दिवाळीच्या सुट्ट्या नसतात. सो परत मग मी मम्मीकडे असते दिवसभर, तर मला माझ्या घरातले कामं करता येत नाही. सो शक्यता जितकं होईल मी संडेला किंवा सुट्टीच्या दिवशी ते कामं आवरून घेत असते. सो माझ्या घरी तसं बघायला गेलं तर जास्त अशी पण साफसफाई नाही आहे, कारण मी ऑलमोस्ट वन्स इन अ मंथ डीप क्लिनिंग करून घेत असते घरातली. सो मी असं जास्त पण साफसफाई अशी ठेवत नाही पेंडिंग, नाहीतर मग काय होतं ना, मग असं दिवाळीच्या वेळेला आपल्याला त्रास होतो सगळंच एकत्र करायला. पण मेन आहे की मला पडदे कर्टन्स धुवायचे आहेत, बाकी तर आपण बेडशीट्स वगैरे एव्हरी 8 डेजला मी काढतेच, कारण सोजस पण असतो तो हायजीन पर्पजसाठी. तो सोजस नव्हता तेव्हा पण मी तसंच करायची, कारण मला थोडंसं OCD आहे, हायजीन मला खूप लागते, हेरिडिटरी आहे ते मम्मीकडून मला आलेलं आहे. सो स्वच्छता भरपूर लागते घरामध्ये, तर म्हणून आज मी जे जे साफसफाई करणार आहे ते तुम्हाला दाखवते. ऑलरेडी मी कपाट सोजस तर मागच्याच वीकमध्ये लावलेलं आहे, अमोलचं कपाट पण ऑलवेज अरेंज्ड असतं, माझं कपाट पण अरेंज्ड आहे. ॲक्च्युली कपाटात जास्त जागाच नाही आहे ठेवण्यासाठी, फुल झालेले आहेत आमचे कपाटं, पण जसं तसं मॅनेज केलं आहे. सो तुम्हाला दाखवण्यासारखं नाही आहे कपाट आमचं, पण मी जेव्हा माझं होम टूर करेन तेव्हा तुम्हाला दाखवेन की आमचे कबर्ड्स कसे आहेत, पण ते कसे अरेंज केले ते दाखवण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण जागाच नाही आहे. समजा घर पण खूप लहान आहे, अकॉमोडेशनसाठी स्टोरेजसाठी जास्त जागा नाही आहे. सो लेट्स सी, आम्ही फ्युचरमध्ये वॉर्ड्रोब बनवायचा पण विचार करतो आहे, तर जेव्हा वॉर्ड्रोब बनवू तेव्हा प्रॉपर स्टोरेजसाठी जागा करून घेणार आहे. सो आता अमोल गेले आहेत खाली, आमचा चहा नाश्ता सगळं झालेला आहे. मी रात्री झोपली होती 2 वाजता, मी 2 ब्लॉग एडिट केले, कारण मला आजचा दिवस फक्त साफसफाई आणि माझ्या कॉलेजच्या कामासाठी द्यायचा होता. सो 2 वाजता झोपली आहे मी, तरी मला सकाळी 7:30 वाजता जाग आला. सो 7:30 वाजल्यापासून जागे आहे. सो आमचा चहा नाश्ता सगळं झालेला आहे, आणि सोजसला अमोल घेऊन गेलेले आहेत खाली. सो मी आता माझ्या ऑफिसचं काम करू शकते, म्हणजे मी बसणार आहे आता थोडं माझं ऑफिसचं काम करायला, माझे PPTs मला प्रिपेअर करायचे आहेत कॉलेजचे. सो आता अमोल खाली घेऊन गेले त्या सोजसला, आणि मग मावशी येईपर्यंत मी थोडंफार माझं काम आवरून घेणार आहे. सो तुम्ही पण एन्जॉय करा तुमचा संडे, सगळ्यांचीच धामधूम आहे सध्या दिवाळीची साफसफाई, दिवाळीची तयारी. सो एन्जॉय युअर डे. आणि अजून एक गोष्ट, मी हा व्हिडिओ शूट करत आहे विथ माय सेल्फी स्टिक, जे मी ऑर्डर केली होती, मी तुम्हाला दाखवलं आहे ब्लॉगमध्ये. सो मी तुम्हाला रिव्ह्यू पण देणार होती त्याचा, तर खूप छान निघाली आहे, लाईट पण याचं खूप छान काम करतो. थांबा तुम्हाला 1 मिनिट दाखवतो, लाईट मी ऑन केला नव्हता, हे बघा. सो असा लाईट पण येतो ह्याच्यामध्ये, यू कॅन ॲडजस्ट अकॉर्डिंग टू युअर प्रेफरन्स. सो नाईट मोडमध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर जाता संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस किंवा गाडीमध्ये बसून, बरेचदा मी ब्लॉग्स बनवते तर ते गाडीमधल्या लाईटनी पण काही फरक पडत नाही. सो हे मला खूप युजफुल होणार आहे, ते चार्ज पण मी करू शकते. सो मला तरी इतक्या कमी रेटमध्ये खूपच छान प्रोडक्ट वाटला आहे हा, तर तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर करा. फक्त एक आहे की ह्याचं जे ट्रायपॉड स्टँड आहे ना, इट इज नॉट दॅट मच स्टडी, कारण एक तर हे आहे प्लॅस्टिक मटेरियल, असं एकदम जास्त पण बोलतो ना आपण, खालून जास्त हेवी नाही आहे, कारण हे जास्त महाग पण नाही आहे. तुम्हाला तसं हवं असेल तर 1000, 2000, 3000 रेंजमध्ये पण प्रोडक्ट्स येतात, पण मला असं वाटलं की माझं ह्याने काम चालणार आहे. सो मी हे घेतलं, तो थोडंसं ट्रायपॉड स्टँड ना तुम्ही घरच्या घरी थोड्या कमी हाईटवर तुम्हाला लावायचं असेल तर चांगलं आहे, खूप छान आहे. फक्त जर आपला मोबाईल जास्तीत जास्त हेवी असेल तर थोडा बॅलन्सिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि खालचं ते तुटण्याची पण शक्यता आहे. तर तसंही हे खूप स्वस्त आहे, जितके दिवस चाललं तितके दिवस फारच उत्तम. सो आय थॉट की मी तुम्हाला रिव्ह्यू दिला पाहिजे ह्याच्याबद्दल, कारण मी आता हे वापरलं आहे आणि मी खूप इझिली व्हिडिओ शूट करते. सो मग मी माझ्या कामाला सुरुवात केली, मी कॉलेजचं काम करायला लागले, कारण अमोल खाली घेऊन गेले होते सोजसला, आणि ते हाफ एन आवर किंवा जास्तीत जास्त 1.5 तास त्याला खाली खेळवणार होते, कारण त्या दिवशी थोडंसं ऊन होतं बाहेर. सो म्हणून मला ते येण्याच्या आधी
जितकं होईल तितकं काम आवरायचं होतं, कारण मग एकदा मग मी लॅपटॉपवर बसले की मग सोजस येऊन तो लॅपटॉपवर मग हात मारतो वगैरे. सो टू अवॉइड दॅट मी खूप फटाफट माझं काम उरकलं. तितक्यामध्ये मला अमोलने इन्फॉर्म पण केलं, फोन आला होता त्यांना की शिनू येणार आहे. सो शिनू इज अमोल्स व्हेरी बेस्ट फ्रेंड, ते कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात. सो इवन आय वॉज एक्साइटेड टू मीट हिम. आणि मग आम्ही साफसफाईचा प्लॅन ड्रॉप केला आणि मी लवकर लवकर माझे कामं आवरले आणि त्याला वेलकम केलं. सो त्याला वेलकम करण्यासाठी आम्ही ऑर्डर केलं होतं अमूलचं रसमलाई. सो रसमलाई खूप छान होती ही अमूलची, आम्हाला पर्सनली खूप आवडली, कारण मी पर्सनली जास्त स्वीट खात नाही आणि हे स्वीटनेस वाईज एकदम जास्त स्वीट नव्हतं. सो फक्त एकच ड्रॉबॅक होता की थोडं आईस्क्रीमसारखं फ्रोझन फॉर्ममध्ये आलं होतं. सो ते तुम्हाला ना थोडं पहिले साधं करावं लागतं, त्यानंतर यू कॅन हॅव इट. आता इथे पण बघा मी बाउलमध्ये काढलं आहे तर इट इज लुकिंग लाईक आईस्क्रीम, ते प्रॉपर मेल्ट झालेलं नाही आहे. आणि शिनूनी आणलं होतं गुलाबजामून, कारण तो एक काहीतरी गुड न्यूज घेऊन आला होता. सो रसमलाई अँड गुलाबजामून. अमोल कधे कोणी दिलं बाबांना नाही थोडा साईड हा बस. रसमलाई म्हणजे मी म्हटलं ना ते थोडं थोडं आईस्क्रीम सारखं झालंय, ते वितळायला वेळ लागणार आहे. अभी एक बाईट पहिले दे दो एक दुसरे को. आईस्क्रीम के जैसे ये कॉंग्रॅच्युलेशन. मग आम्ही मस्त चहाचा आस्वाद घेतला आणि गेलो आमच्या फेवरेट अड्ड्यावर जे आहे हेल्थ अँड ज्यूस वाशीला. सो इथे आम्ही चाट पावभाजी सँडविच सगळं ऑर्डर केलं होतं. हे आमचं फेवरेट प्लेस आहे, इकडची स्पेशालिटी आहे पावभाजी सँडविचेस, देन स्ट्रॉबेरी क्रीम सीताफळ क्रीम. खूप एन्जॉय केलं आम्ही तिकडे. आम्ही नेहमी शिनूवाला की तिथे जातोच. मी ऑर्डर केली होती दही पापडी चाट, माझं खाऊन झालेलं होतं. सो ते बाकीचे तिघं जे होते ते एन्जॉय करत होते, त्यांचं मस्त त्यांनी सँडविच वगैरे मागवलं होतं जे मला नव्हतं खायचं, कारण दुपारी खूप हॅवी जेवण झालं होतं. तिकडे सोजस फुल टू मस्ती मूडमध्ये होता, तो मस्त तो एन्जॉय करत होता, तर मी त्याच्यासोबत त्याच्या मागे फिरत होते. सो शिनू आणि नव्या नेहमी आले ना की आम्ही बाहेर मस्त फिरतो एन्जॉय करतो, कॉलेजचे डेज आठवतो. कारण जसं अमोल शिनूला ओळख म्हणजे जसं शिनू अमोलला ओळखतो तसं शिनू मलाही खूप वर्षांपासून ओळखतो, कारण जेव्हा आम्ही डेटिंग करत होतो एकत्र तेव्हापासनं तो आम्हाला ओळखतो. तर जवळजवळ त्याची आणि माझी भेट पण 17-18 वर्षाची आहे. सो खूप जुनं नातं आहे, रक्तापलीकडचं नातं आहे. सो जेव्हा पण फ्रेंड्स येतात ना भेटायला तर खूप छान वाटतं. इकडे अमोल सोजसला भरवत आहेत सीताफळ क्रीम, जे मी म्हटलं तुम्हाला इकडची स्पेशालिटी आहे. सर तुम्ही जर महाबळेश्वरला जायला मिस करत असाल, तुम्हाला नाही जाता येते, तर तुम्ही इथे येऊन स्ट्रॉबेरी क्रीमचा आस्वाद घेऊ शकता. खूप छान स्ट्रॉबेरी क्रीम भेटते इथे. सो आम्ही दरवेळेस आलो ना तर नव्याचं तर फेवरेट झालं आता स्ट्रॉबेरी क्रीम इकडचं, की दरवेळेस आम्ही आलो की घेतेच घेते स्ट्रॉबेरी क्रीम. कितीही फुल असलो तरी आम्ही स्ट्रॉबेरी क्रीम
किंवा सीताफळ क्रीम. आता त्या दिवशी स्ट्रॉबेरी क्रीम वॉज नॉट अवेलेबल दॅट डे, तो आम्ही मस्त एन्जॉय केलं सीताफळ क्रीम. सो फायनली आम्ही आलेलो आहोत घरी. सो मजा आली. शिनू खूप दिवसांनंतर आला होता घरी. अमोलचा खास मित्र आहे शिनू. ते कॉलेजमध्ये होते एकत्र सोमयामध्ये. आणि लाईक ऑलमोस्ट जितकं मी अमोलला ओळखते तितकंच त्याच्याहीपेक्षा आधीपासून शिनू अमोलला ओळखतो. लाईक आम्हालाच 16 वर्ष झालेत आणि त्यांना अजून 2-3 वर्ष जास्त, म्हणजे 18 to 19 years किंवा तुम्ही बोलू शकता 20 years ते एकमेकांना ओळखतात. खूप जिवलग मित्र आहे. सो म्हणून आज ॲक्च्युली मी साफसफाई, जसं मी म्हटलं संडे मी पूर्ण साफसफाईसाठी डेडिकेट करणार होते, सो ते नाही करता आलं आज. कारण सकाळपासून मी लॅपटॉपवरच होते, मी जसं तुम्हाला सांगितलं. आणि 2 कसे वाजले लॅपटॉपमध्ये काम करता करता मला कळलंच नाही. मग मावशी पण आल्या, सो माझं सगळंच काम राहून गेलं. सो मी म्हटलं आता ठीक आहे, अमोल 2 दिवसांनंतर वर्क फ्रॉम होम घेणार आहे, कारण पप्पा चालले आहेत गावी, त्यांना गावी काम आहे. सो सोजसला सांभाळणं इज नॉट अ इझी टास्क, कारण मी कॉलेजला जाणार, सो मम्मी नाही सांभाळू शकत. तर अमोलला एक दिवस सुट्टी घ्यावी लाग, म्हणजे वर्क फ्रॉम होम घ्यावं लागणार आहे, सुट्टी नाही. सो लेट्स सी, आता अमोल घरी असतील तर मग मला साफसफाई करायला बरं पडेल. सो आता 2 दिवसांनंतर माझी होणार आहे दिवाळीची साफसफाई. आणि मेन वाईल तोपर्यंत मी थोड्या छोट्या छोट्या गोष्टी करून घेणार आहे, जसं मला पडदे धुवायचे आहेत, मग मला टेडीज धुवायचे आहेत ज्या माझ्या ड्रेसिंग टेबलवर आहेत बेडरूममध्ये, आणि बरेचसे असे छुटमुट बाकी जे छोटे छोटे कामं आहेत ते मी करणार आहे. आणि तुम्हाला जर आवडली असेल हेल्थ अँड ज्यूस सेंटर, म्हणजे छोटंसंच ते असं एक हे आहे, म्हणजे जॉईंट आहे, इटिंग जॉईंट आहे, फूड जंक्शन आहे, पण एक खूप फेमस आहे. तिकडचं सँडविचेस, पावभाजी आणि मिल्कशेक्स पण खूप फेमस आहे, ज्युसेस पण खूप फेमस आहे. आणि मेन म्हणजे तिकडचं मेन अट्रॅक्शन आहे स्ट्रॉबेरी क्रीम. आता सीझनमध्ये सीताफळ आहे तर सीताफळ क्रीम पण आहे. आम्हाला खूप आवडलं तिकडे खायला. म्हणजे जर तुम्ही महाबळेश्वरला जायचा चान्स मिस करत असाल तर इथे येऊन तुम्हाला स्ट्रॉबेरी क्रीम खायला भेटते. सो ती पण खूप छान लागते इकडे. सो आय होप तुम्हाला आवडला असेल माझा आजचा ब्लॉग. मी ह्याच ब्लॉगच्या कंटिन्युएशनमध्ये तुम्हाला माझी साफसफाई जी आहे दिवाळीची तेही कंटिन्युअस करणार आहे. बट म्हटलं अमोलला ठीक आहे शिनू येतोय तर फर्स्ट आपण फ्रेंड्ससाठी पण टाईम दिला पाहिजे, बिकॉज दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कामं होत राहतील पण फ्रेंड्ससाठी नेहमी वेळ काढला पाहिजे. सो खूप मजा आली आम्हाला. आणि मेन म्हणजे त्या दोघांचं लग्न ठरलं आहे, सो ती न्यूज त्यांना आम्हाला द्यायची होती, ते मेन देण्यासाठी ते आले आणि खूप आनंद वाटला आम्हाला. सो एप्रिलमध्ये त्यांचं लग्न आहे. सो वी आर व्हेरी व्हेरी हॅपी फॉर बोथ ऑफ देम. गॉड ब्लेस बोथ ऑफ देम. सो कीप सपोर्टिंग अँड लाईकिंग माय ब्लॉग्स. थँक्यू सो मच.